कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत। मुस्लिम समाजातील बांधवांना राखी बांधून नेवासा महिला पोलिसांच्या वतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला। नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या संकल्पनेतून आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला। नेवासा शहरातील श्रीरामपूर रोडवरील श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौकात गुरुवारी सायंकाळी आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमाप्रसंगी पोलीस निरीक्षक रणजित डेरे, मुस्लिम समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते रमूबाई पठाण, गफूरबाई बागवान, युवा नेते व जातीय सलोखा समिती सदस्य असीबाई पठाण, इम्रानबाई दारूवाले, अल्ताफबाई पठाण, होमगार्ड जवान शकीलबाई शेख, अमीरबाई शेख, रसूलबाई टेलर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी महिला पोलीस सविता उंद्रे तोडमल, मनीषा धाने, महिला दक्षता कमिटीच्या सदस्या सौ शोभाताई अलवणे यांनी उपस्थित मुस्लिम समाज बांधवांना राख्या बांधून पेढा व गुलाब पुष्प देऊन स्वागत देखील केलं। यावेळी नगरसेवक ऍडव्होकेट बापूसाहेब गायके, किशोर गारुळे, होमगार्ड मोहन गायकवाड, गोपनीय शाखेचे बाळासाहेब घुगरकर, विठ्ठलराव गायकवाड, प्रशांत भराट पोटे, उपनिरीक्षक माळी संभाजी गर्जे, राहुल यादव, मोहन गायकवाड, वाहतूक शाखेचे नानासाहेब तुपे, अजीज पठाण, अमीन शेख, नदीम चौधरी, शाहरुख शेख, कय्युब चौधरी, सलमान शेख, तौसिफ शेख, आदिल अत्तार, आफान अत्तार, मोहसिन चौधरी, तालिब पिंजारी, शोएब देशमुख यांच्यासह सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। जातीय सलोखा समितीचे सदस्य पत्रकार सुधीर चव्हाण यांनी झालेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं तर किशोर गारुळे यांनी आभार मानले। आपण एक सामील करून घेऊ म्हणून मी आशिषबाई फोन केला की बाबा असं असं माझ्या मनात आहे, तर त्यांनी ताबडतोब मला हे सरसाहेब काय हरकत नाही आपण संध्याकाळी करू, तसंच आम्ही इम्रानबाईला फोन केला, नंतर नागपूरबाई यांच्याशी तर चर्चा केली आणि सर्व लोकांनी मला ताबडतोब प्रतिसाद दिला आणि आम्ही या उपक्रमासाठी सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने जमले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, कॉमन न्यूज मराठी, नेवासा।